नोकर कशाला मालकच कोण। ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे। मालक कसं बनायचं किंवा मालक झालेली लोक नेमकं कसं वागतात, ते कसे निर्णय घेतात, या संदर्भात आपण या मालिकेमध्ये चर्चा करतोय। खरं तर पैसा कमावणं ही खूप सोपी गोष्ट आहे। जे मालक व्हायचं स्वप्न पहा, या मालिकेचे आता 200 भाग होत आले, त्याच्यामध्ये विविध उद्योग व्यवसाय आम्ही सांगितले। पण आता मालक व्हायचं स्वप्न बघितलं, आता आपल्याला मालक व्हायचं, पैसा कमवायचा। मित्रांनो, ज्याला 10 रुपये कमावता येतात तो त्या 10 रुपयाचे 100 रुपये कसे करायचे हे बरोबर शिक। 100 रुपये कमावल्यानंतर त्याचे 1000 रुपये कसे करायचे हे पण त्याला जमतं। टप्प्याटप्प्यानं माणसं वरती गेली की ते चांगले उद्योजक बनतात। आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला पहिल्याच दिवशी 1,00,000 रुपये पाहिजेत। आपल्याला सगळ्यांना श्रीमंत व्हायचं आहे, आपल्याला प्रसिद्धी पाहिजे, आपल्याला पैसा पाहिजे, आणि ते सगळे एका दिवसात पाहिजे। तसं काही होत नाही आहे। आणि म्हणून जे मालक बनलेत, ज्यांनी शून्यातून आपलं काहीतरी उभारले, अशी माणसं आम्ही तुमच्या समोर घेऊन येतोय। आज माझ्या समोर आहेत मनोज राजवर, आपण ज्यांना यूपी बिहारचे भैये म्हणतो की त्यांनी आमचे रोजगार हिसकावले असं म्हणतो, किंवा बऱ्याचशी दुष्ण देतो, बऱ्याचशा गोष्टी करतो। मला या मुलाचं म्हणजे माझ्या समोर आपल्या स्टुडिओमध्ये मनोज राजवर आहे, यांनी बरंच काही शिकवून गेलंय। म्हणजे 2018 तो माझ्याकडे फ्लॅट घ्यायला आला। मी शरद नगर हे सध्या वाडा शहरामध्ये एक नामांकित नगर आहे, त्या नगरामध्ये हा मुलगा 2018 फ्लॅट घ्यायला आला। त्याला विचारलं तुझ्याकडे किती पैसे आहे, त्याने सांगितलं पैसा का मत सोचो, पैसा आहे मेरे पास, सिर्फ कागज नाही आहे। 2018 त्याच्याकडे पॅन कार्ड नव्हतं, त्याच्याकडे आधार कार्ड नव्हतं, त्याच्याकडे कुठलीच गोष्ट नव्हती, फक्त पैसे होते। मित्र सांगितलं तू काय करतोस, त्याने सांगितलं वाड्यामध्ये मस्जिद नाक्यावर माझं मोबाईलचं दुकान आहे। विचारलं शिक्षण किती झाले, त्याने सांगितलं मी 8वीपर्यंत शिकलोय आणि त्याच्यानंतर शिक्षणच नाही पत्ता, तू मोबाईलचं दुकान का टाकलंस। तेव्हा त्यांनी त्याला उत्तर देताना आलं, पण त्याने सांगितलं की सध्या मोबाईल सगळीकडे चालतात आणि मोबाईल ही अशी वस्तू आहे, म्हणजे बघा काही काही छोटी माणसं खूप मोठा बोध देऊन जातात। म्हणजे धंदा कोणता करावा असा प्रश्न आमच्या मुलांना पडतोय की आता मी धंदा कोणता करू। यांनी वाड्याच्या मस्जिद नाक्यावर भाड्याने शॉप घेऊन मोबाईलचं दुकान टाकलं। त्या मोबाईलच्या दुकानामध्ये मोबाईलचं ज्यांनी ज्ञान घेतलेलं आहे, ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे, ती मुलं कामाला ठेवली आणि हा मालक बनला। मला अप्रूप वाटलं, मी त्याला सहज विचारलं की मोबाईलचं एकच दुकान त्यांनी सांगितलं नाही, माझं विक्रमगडलाही दुकान आहे। विक्रमगड सारख्या ठिकाणी त्यांनी भाड्याने घेऊन तिथे माणसं कामाला ठेवून त्यांनी मोबाईल रिपेअर आणि मोबाईल विक्रीचं दुकान सुरू केलं वाड्यामध्ये। त्यांनी ते सुरू केलं, त्याच्यामागचं कारण असं होतं। म्हणजे बघा ही लोकांची विचार करण्याची पद्धत काय असते ना, आपली विचार करण्याची पद्धत आहे। मोबाईल तर प्रत्येकाकडे, म्हणजे एका घरामध्ये 5-5, 6-6 मोबाईल, प्रत्येक माणसाकडे 2-2, 3-3 मोबाईल। मोबाईल हा कधी ना कधी बिघडणारच आहे। म्हणजे तुम्ही किती पण भारी मोबाईल घ्या, वर्ष 1.5 वर्षामध्ये तो कसा बिघडेल हे कंपनीच बघते। त्यामुळे वर्ष 1.5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट होतोच हे यांना माहिती आहे। यांनी बरोबर ते मोबाईल रिपेअर करणारी पोरं कामाला ठेवली, त्यांना पगार दिले आणि त्यांच्या माध्यमातून सुरू केलं स्वतःची 2 मोबाईलची दुकानं आणि त्याच्यानंतर त्याचा स्वतःचा फर्निचरचा व्यवसाय, जीवदानी फर्निचर मार्ट। मी हैरान झालो की आमच्याकडे आपली लोक जेव्हा फ्लॅट घ्यायला येतात ते 100 वेळा विचार करतात, याने कुठल्याही बँकेचं कर्ज मिळणार नाही कागदपत्र नाहीत म्हणून, कुठल्याही प्रकारचं त्याला फायनान्स कोणाकडून मिळणार नाही। स्वतःच्या हिमतीवर त्यांनी फ्लॅट घ्यायची डेनिंग दाखवली। मी त्याला सांगितलं असे काही व्यवहार होत नाही आपल्याकडे, आमच्याकडे सगळं काही लिगल होतं। मी बिल्डर म्हणून जेव्हा काम करतो तर 100% व्हाईट घेणार, गेली 21 वर्ष माझी बिल्डरशिप मध्ये 100% व्हाईट घेणार एकमेव बिल्डर मी, त्या काळातही मी घेत होतो, आधी व्हाईटच मध्ये पैसे घेतो। त्यांनी सांगितलं सर मी तुमच्या काय अटी असतील ते मान्य, पण मला शरद नगर मध्ये राहायचं आहे। मी शरद नगर मध्येच का, त्यांनी सांगितलं मी जेव्हा आमच्या गावावरून आलो होतो तेव्हा कुठेतरी झोपडपट्टीत राहिलो, कुठेतरी वेगळ्या चालीत राहिलो,
कुठेतरी भंगारच्या दुकानात झोपलो. आता मला चांगल्या शहरामध्ये चांगल्या नगरामध्ये राहायचं होतं आणि मला सगळ्यांनी सांगितलं आमच्याकडे शरद नगर हे टॉपचं नगर आहे, मला तिथे राहायचं आहे. सांगितलं मग तुला सगळ्या गोष्टी लिगल करायची असतील. म्हणजे मला त्या नगरामध्ये राहायचं असेल, माझ्या मुलाबुलांवर जे चांगले संस्कार मला करायचे असतील, तर मी सगळ्या संकटांना तोंड आतापर्यंत दिलंय, कागदपत्रही जमा काय. तो 8-10 दिवसांनी माझ्याकडे पुन्हा आला. बँकेचं पासबुक होतं, चेकबुक होतं, त्याच्याकडे पॅन कार्ड होतं, त्याच्याकडे आधार कार्ड होतं, सगळं होतं. म्हणजे 15-16 दिवसांमध्ये ते सगळं जमा केलं होतं. त्यांनी फ्लॅट बुक केला, फ्लॅट घेतला, पूर्ण पैसे देऊन सगळ्या व्यवहार लिगली करून तो शरदनगरमध्ये राहायला लागला. आज चांगल्या वस्तीमध्ये त्याची मुलं, त्याची पत्नी, त्याचं कुटुंब हे राहत आहे. त्याचा मोबाईलचा व्यवसाय असेल, त्याचा फर्निचरचा व्यवसाय असेल, हे सगळे व्यवसाय जर त्याने बघितले, म्हणजे काही व्यवसाय त्याने सांगितले नाही, कारण हे लोक खूप हुशार असतात. ते म्हणजे प्रत्येक व्यवसाय सांगतातच अशातला भाग नाही. मी तुला विचारलं की ते महिन्याला किती कमावतो, तर तो बोला किती कमावतो महिन्याला, 25,000. आता तो 25-30,000 सांगतोय. म्हणजे माझ्या हिशोबाने त्याचे सगळे जर व्यवसाय बघितले तर तो महिन्याला 1,00,000 रुपये कमवत असेल. पण कॅमेऱ्या समोर कसं सांगायचं किंवा असे गोष्ट असते, पण ठीक आहे, आपण धरून तर 30,000-25,000 बरोबर 30,000 रुपये कमवतो. म्हणजे दिवसाला तो 1,000 रुपये सहज कमवतोय. आपल्याला 10-15 हजाराची नोकरी करण्यासाठी आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत खरडेघाशी करत असतो, नोकरी शोधत असतो, आणि त्याच सगळीच दूरवरून आलेली माणसं कशी उभी राहतात ते आपण बघणार आहोत. मनोज, तू आला कुठून? मुंबई. नाही, जन्म कुठला? हा, युपी आजमगड. युपी आजमगड. आजमगड. मुंबई कधी कधी आला? आया 2001 मे. 2001 मे आया था मुंबई, कांदिवली हिंदुस्थान नाका. कोणाच्या बरोबर आलाय? चाचा के बरोबर. काकाच्या बरोबर आला. हा. कशासाठी काय काम करत होता तू? तू पहिला आया था मेडिकल मध्ये. मेडिकल मध्ये वय किती होत तेव्हा? 12 साल. 12 वर्ष. आयला लगेच नोकरीला लागला? हो. आया तुला नोकरी लगा था. 300 रुपया महिने का था पगार. हाँ. उस समय जब भी छोटा था तभी वो सीख रहा था, तो 300 रुपया महीने का मिलता था मेडिकल मध्ये. हाँ, मेडिकल में. काय काम करना मेडिकल मध्ये? मेडिकल में केवल डिलीवरी करने का था. मेडिकल में से सामान मिलता था और घर घर पे डिलीवरी करने का. हाँ, इतना काम था. तो मुंबई में आईटी होती? नहीं, चाचा के साथ में आया था. धीरे 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 डिलीवरी कराई. मुझे हाँ हाँ, वो घर का एड्रेस मिलता था, बिल्डिंग का नाम मिलता था. इतना इतना पेमेंट. शिक्षण की थी? 8वीं. 8वीं? हाँ, 8वीं का आधा पूरा हुआ था ही. 8वीं भी आधा है? आधा है, पूरा नहीं. हाँ, पूरा नहीं है. तो 8वीं चं तुझं शिक्षण 8वीपर्यंत, म्हणजे 8वीपर्यंत, म्हणजे 7वी पास झालं. हा, 7वी पास तू झालेला. तू बरोबर मेडिकलचे सामान पोहोचवायचास? हा, पूरा बिल्डिंग का नाम रहता था, क्या क्या रहता था, सब उसके ऊपर डिटेल रहता था. ले जाके छोड़ के पेमेंट लेकर आना. सगळ्यात तरुण मुलाने ऐका, 12 वर्षाचा मुलगा अहलाबाद ना, आजमगड, आजमगड, आजमगड वरण येतोय, आल्याबरोबर नोकरी पाहिजे असेल, म्हणजे आपल्याकडे कोंबडीची पिल्लं असतात, अगदी अंड्यातून बाहेर पडले गेले उभी राहतात, तशातला यांचा प्रकार असतो. आजमगडून आला, मेडिकल मध्ये लागला, आणि मुंबई सारख्या महाकाय शहरामध्ये पत्ते शोधून द्यायला लागला औषध सगळे. त्याच्यानंतर तू काय केलंस? उसके बाद फिर पेंटिंग में गया. पेंटिंग? हाँ, पेंटिंग, पेंटिंग करता था, राइटिंग. तो उसमें से फिर आया वाड़ा. डायरेक्ट वो एक सेट मिला और बोला वाड़ा जाने का है काम करने के लिए, फर्नीचर लाएंगे. तो बोला ठीक है. फर्नीचर का? फर्नीचर तो काही येत होता? हाँ, नहीं नहीं आता था. तुम्ही काही? नहीं नहीं, आया वाड़ा में सीखा. वाड़ा में सीखा? हाँ, इधर आया वाड़ा में. हाँ. तब से इधर ही का इधर ही रह गए अभी तक. 2003 में वाड़ा में आया. अब तक आए करते? अभी फर्नीचर का करते हैं. फर्नीचर? फर्नीचर. कूटे करते? अभी अम्बिस्ता में काम चल. बंगले का? हाँ, बंगले का. आता आतापर्यंत वाड़ा तालुक्यामध्ये किती बंगल्यांची कामं केली, किती शॉपची कामं केली? बहुत किया, गिनती नहीं कुछ. कितने किया? किती केले कोणाला माहिती नाही. नहीं नहीं. तुला हिशोब जमतो? हाँ, पूरा हिशोब जमतो. म्हणजे मी बिल्डर आहे मित्रांनो, माझ्याकडे भरपूर फ्लॅट बांधलेले आहेत, आणि जेव्हा फर्निचरचं काम येतं आणि आम्हाला कोण सांगतात का मला फर्निचर करायचं आहे, तर ते स्क्वेअर फीट किंवा ते मेजरमेंट किंवा त्यांचं जे मोजमाप असतं ते अजूनही मला कळलेलं नाही, म्हणजे प्रामाणिकपणे मान्य करतो. पण यांच्याकडनं जर आपण सांगितलं तर
तर हे अगदी 5व्या ते 6व्या मिनिटामध्ये तुमचं कपाट कितीला बसेल, तुमच्या कपाटाची किती किंमत होईल, तुमचं पलंगाची साईज काय असेल, किती होईल, हे ते तोंडपाठ सांगतात. म्हणजे 7वी 8वी शिकलेला माणूस ज्याला काहीच येत नव्हतं तो प्रॅक्टिकली शिकला. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो SP फॉर्म्युला जो आहे तो पहिल्यांदा त्या गोष्टीचं नॉलेज घ्या. त्यांनी तसंच केलं असेल, तो इथे आला वाड्यामध्ये, त्याने पूर्ण ज्ञान घेतलं, ज्ञान घेतल्यानंतर प्रॅक्टिकल केली, प्रॅक्टिकल केली, कोणावर तरी काम केलं असेल आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आता तो सांगतो की गिनती नाही आहे, जेवढ्या शॉप आणि जेवढे आता काही मार्ट उभे राहत आहेत, काही शोरूम उभे राहत आहेत किंवा काही तुमचे बंगले उभे राहत आहेत, त्या सगळ्यांना उंची फर्निचर लागतं आणि डिझायनर फर्निचर लागतं. म्हणजे इथे डिझाईन रोज बदलले आणि यांच्याकडे रोज नवी डिझाईन असते. म्हणजे शरदनगरमध्ये मी बघतोय की शरदनगरमध्ये खूप सारे फ्लॅट्स आहेत आणि प्रत्येक ठिकाणी कोणाची जरी तक्रार असते की मनोजला सांगा की आमचं काम करायला, आणि मनोजकडे कामं एवढी आहेत की मनोज त्यांना काम करायला तयार नसतो. मनोज लोकांची काम का करत नाही, टाइम मिळता नाही, अभि जसं चालू राहत आहे, किधर भी चालू राहत आहे, तो एक महिना दीड, त्याच्याकडे आपल्याला सांगतो आपल्याकडे काम नाही आहे आणि याची डेट मिळते आपल्याला 1.5 महिना 2 महिन्याच्या नंतर मी येईन आणि आत्ता त्याच्याकडे काम, म्हणजे पुढचे 5 वर्ष काम संपणार नाही एवढी कामं त्याच्याकडे आत्ता आहे. आणि आम्हाला प्रश्न पडतात की काम कुठे आहे, आम्ही ती कामं करायला तयार नसतो. आता तुझ्याकडे कामगार किती आहेत? कामगार 3 आहे. कारागीर? आता 3 कारागीर, म्हणजे त्यांना पगार किती देतो तू? 12-15 हजार, जो जैसा वो करते उनका वैसा होता है. जे जसं दिन कराता है 500-600 दिन का है, जो जैसा करता है ओवर टाइम करता है, ओवर टाइम का अलग रहता है. 9 से 6 का अलग है, 6 से 9 का अलग है, 9 से 12 का अलग है, सब अलग. किती पैसे देतोस कामगाराला? 15-20 हजार रुपये. 15-20 हजार रुपयाची नोकरी आपली लोक शोधतात. आणि हा मुलगा, वय किती? मेरा भी 32 साल. 32 साल, तुम स्वतः मालक आहे आणि त्याच्याकडे जे कामगार आहे त्यांना तो 15-20 हजार रुपये पगार देतो. मित्रांनो, मनोज राजभर सारखी अनेक माणसं आहेत का जी शून्यातून उभी राहिली आणि आज बेकारांची संख्या प्रचंड आहे. ही बेकारी तर अशीच वाढत राहील. अशाच पद्धतीने आपण फक्त नोकरीच्या शोधात राहिलो तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही मालक बनता येण्याचे जे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करता येणार नाही. बाहेरची लोक येऊन इथे ते स्वप्न पूर्ण करतात. म्हणजे प्रत्येकाचं वाड्यामध्ये आले तर स्वप्न असतं की चांगल्या वस्तीमध्ये राहावं, कारण आपल्या मुलांना चांगले संस्कार होते. शरदनगर असं एक नगर आम्ही बांधलंय की तिथे शिपायाच्या माणसापासून तर अगदी तहसीलदार, PSI किंवा मोठमोठे ऑफिसर्स, चांगले राजकीय नेते किंवा अशी सगळी मंडळी तिथे राहील असं एक नियोजन होतं. आज त्या वस्तीमध्ये मनोज राजभर हे अजमगडून येणारा माणूस, आता 32 वर्ष त्यांचं वय आहे, फार वय नाही आहे, मालक बनले आणि वाडा तालुक्यातील प्रत्येक घराघरामध्ये हे मनोज राजभर मनोज राजभर हे नाव माहीत झालंय. म्हणजे खरं तर शिक्षण नाहीये, कोणाची साथ नाहीये आणि तरी स्वतःच दुकान सुरू करू. तुला मोबाईल मध्ये काय येते का? नाही, थोडा बहुत आता आहे. आता कॉम्प्युटर काय जमत आहे? पूरा कॉम्प्युटर जमत आहे. पूरा कॉम्प्युटर जमत आहे? पूरा. मोबाईल का? हां, सॉफ्टवेअर सब मारता है पूर्ण. आता त्याला 7वी 8वी शिकलेला आहे, त्याला मोबाईलचं पण सगळं जमायला लागलं, कारण मोबाईलची लोक कामाला ठेवली त्याच्याकडे. त्याच्यानंतर कॉम्प्युटर सगळं जमतं की कॉम्प्युटर करणार त्याच्याकडे लोक कामाला आहे. म्हणजे 7वी जो शिकलेला नाही, 7वी 8वी शिकलेला नाही आणि तो पण तिकडला 7वी 8वी शिकलेला, आणि तो माणूस आज ही सगळी कॉम्प्युटरवाले, सगळे मोबाईलचे इंजिनियर, सगळे कामाला ठेवून स्वतःचे व्यवसाय सुरू करतोय. खिशामध्ये 1 पैसा नसतं. मित्रांनो, पैसा कमावून ही फार सोपी गोष्ट आहे. म्हणजे पैसा कमावल्यानंतर आपण त्याचा यूज कसा करतो हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे पैसा ज्याच्याकडे टिकतो, ज्याला कळत आपण तो कुठे गुंतवावा. म्हणजे आपल्याकडे जर पैसा आला, म्हणजे आपणही पैसा कमवतो, कमवत नाही असं भाग नाही, पण आपण अशा गोष्टी खरेदी करतो, अशा पद्धतीने मौज मजा करतो की आपला विचार असणार नाही. त्याच्याकडे जेव्हा पैसे आले तर त्यांनी काय केलं, तर मोबाईलचं दुकान टाकलं, 4 पोर कामाला ठेवली, त्याच्याकडे पैसे त्याच्यातून वाढले, तर त्यांनी काय घेतलं, स्वतःसाठी घर घेतलं की आपल्या मुलांवर चांगले संस्कार झाले पाहिजेत म्हणून त्यांनी स्वतःचं घर घेतलं. पुन्हा त्याच्याकडे पैसे आले तर त्यांनी काय केलं, तर त्यांनी जीवदानी फर्निचर मार्ट टाकलं, त्याच्या हाताखाली कामाला लोक ठेवली. जसं याच्या काकांनी याला आणलं होतं, तसं आता यांनी गावावरून माणसं आणली, आता ती ट्रेन होती, पुन्हा ते रोजगार शोधतील आणि आपण ग्राहक म्हणून बघू. म्हणजे लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पैसा जर तुम्हाला कमावता आला तर तो पैसा कसा वापरायचा, तो पैसा कुठे गुंतवायचा, तो पैसा
कशा पद्धतीने वापरायचा ह्या जर सगळ्या गोष्टी आपण जर नीट कॅल्क्युलेट केल्या तर आपण मालक बनू शकतो. आपल्याकडे प्रॉब्लेम काय, आपल्याकडे पैसे आल्यानंतर पहिली आपल्याकडे बंगला घेतो यांनी शेवटी फ्लॅट घेतो. बंगल्यामधून आपल्याला आउटपुट काहीही नसतं, मेंटेनन्सवरच खर्च होतो. आपण दुसरी गोष्ट करतो, गाडी घेतो. गाडी घ्या नावाचा प्रकार असा आहे की आपण शोरूममधून बाहेर काढली त्याचे 20% रक्कम ही कमी होते. म्हणजे आपण नेमकं काय करायचं, म्हणजे ह्या लोकांकडून अशिक्षित लोकांकडून शिकण्यासारखं आहे की यांनी धंद्यामध्ये पैसे टाकत गेला, एक एक धंदे उभारत गेला. म्हणजे करता तो कॅमेरा समोर बोलायला घाबरत होता, लाजत होता, तो पहिल्यांदाच कॅमेरा समोर आला असेल ना, पहिल्यांदा. आणि माझ्या समोर पण पहिल्यांदाच हे खूप लोक फ्लॅट वगैरे घ्याल तरी लाजत लाजत येणार, अगदी बाहेर बसणार, बोलणारच नाही आहे, जे सांगेल ते येस करणार. पण आज त्याला मी जबरदस्तीने सांगितलं की तुला बसावं लागेल, तुला सांगावं लागेल की आमच्या मुलांना कळलं पाहिजे की पैसा कसा कमावला जातो, पैसा कसा वापरला जातो. तू जेव्हा आलास तेव्हा काय घेऊन आला तिकडनं? कुछ नाही, कुछ भी नाही था, ऐसे आया था घूमने के लिए, बाद में फिर इधर से इधर ही नौकरी करने लगा. म्हणजे आम्ही नेहमी सांगतो हे जे यूपी बिहारवाले जे येतात ते एका ड्रेसवर येतात, नेसत्या वस्त्रानिशी येतात आणि जाताना एवढं काही करून जातात. म्हणजे आता त्यांनी गावालाही बंगला बांधला असेल, आता त्यांनी गावालाही बरोबर त्यांच्या मनी ऑर्डर जातात, गावालाही त्यांचे बरोबर सगळे व्यवसाय रोजगार चालतात, अगदी वर्षातून एकदा ते गावाला वगैरे जाऊन येतात. ह्या सगळ्या गोष्टी आपल्यालाही जमणार आहेत आणि म्हणून प्रत्येकाने मालक व्हायचं स्वप्न बघितलं पाहिजे. आणि मित्रांनो, मालक होताना त्या छोट्या मोठ्या लोकांचा आदर्श ठेवला पाहिजे. मी तुमच्या समोर याच्यासाठी आणले 2018 पासून मला खतखतत होतं की व्यवसाय कोणता करावा, व्यवसाय कोणता करायचा, ही सगळी मुलं विचारतात. आणि त्याचबरोबर भविष्यकाळ म्हणजे दीर्घकाळामध्ये टिकणारी गोष्ट ती मोबाईल, मग मोबाईलचे रिपेअर किंवा मोबाईल विक्रीचा व्यवसाय मी का करू नये असा प्रश्न त्याला पडला. आणि भाड्याच्या दुकानामध्ये, भाड्याचं कोणतं दुकान होतं ते? सागर महाजन. सागर महाजन म्हणजे मजेत नाही किंवा एका सागर महाजन च्या नावाच्या मुलाचं त्यांनी शॉप विकत भाड्याने घेतलं आणि तिथून त्यांनी तो व्यवसाय सुरू केला. आपल्यालाही असे छोटे मोठे व्यवसाय सुरू करता येतील. या चॅनलवर मालक व्हायचं स्वप्न पहा ही मालिका तर आपण पूर्ण बघितली की आता आपण नव्याने जे सुरू करतोय नोकर कशाला, मालकच बनू. तर अशा पद्धतीने आपणही चांगल्या प्रकारचे मालक बनू शकतो.